नमस्कार, मी अर्चना खैरे जागतिक महिला दिनानिमित्त सुग्रणच्या आजच्या विशेष भागामध्ये मी आपलं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर रश्मी करंदीकर आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आम्ही काही सुग्रणी इथे जमलो आहोत. नमस्कार, मी स्मिता खरे कल्याण. नमस्कार मॅडम, मी अर्चना खैरे जुईनगर. नमस्कार, मी बीना गोगरी खारघरून आली आहे. नमस्कार, मी रुपाली शिंदे ऐरवलीवरून आले. मॅडम, मला तुम्हाला म्हणजे असा प्रश्न करायचा आहे की डी सी पी रश्मी करंदीकर हे सगळेच ओळखतात, पण त्याच्या मागील रश्मी करंदीकर हे काय आहे हे तुम्ही आम्हाला सांगू शकता का? डेफिनेटली, डी सी पी मी माझ्या प्रोफेशनमध्ये आहे. माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी एक सर्वसामान्य मराठी घरातली जी गृहिणी असते तशीच असते. माझ्या घरीही मी तसंच हे करते आणि मला आवर्जून सुग्रणी या कार्यक्रमात सांगायला आवडेल की मला स्वयंपाकाची खूप आवड आहे. घरी गेल्यानंतर मला वेगवेगळ्या डिश बनवणं आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना आवर्जून खायला घालणं मला फार आवडतं. माझा एक क्वेश्चन आहे मॅडम तुम्हाला की डी सी पी ह्या क्षेत्रात तुम्ही कसं काही पदार्पण केलं? ॲक्च्युली जेव्हा 2004 साली मी DYSP या संवर्गात महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिली आले होते, त्यावेळेला माझ्या मिस्टरांचं म्हणणं होतं की मला ॲक्च्युली कलेक्टर व्हायचं होतं, पण माझ्या मिस्टरांचं म्हणणं होतं की पोलीसमध्ये तुला खूप चांगल्या संधी आहेत आणि आत्ता जर तू पोलीसमध्ये गेली नाहीस तर असा संदेश जाईल की महिला पोलिसांमध्ये जायला घाबरतात किंवा त्या पोलीस म्हणून काम करू इच्छित नाहीत. तर त्यांनी मला खूप त्याबद्दल पर्स्यू केल्यानंतर मी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. पण तरीसुद्धा अजून एक मला एक क्वेश्चन विचारायचं आहे मॅडम तुम्हाला. तुम्ही पदार्पण केलं तुमच्या मिस्टरांच्या कॉपरेशनने, सपोर्टने, तसं तुम्हाला असं वाटतं का की सगळ्या महिलांना सुद्धा तसा चान्स मिळाला पाहिजे? निश्चितच सगळ्या महिलांना. मी तर इनफॅक्ट या माध्यमातून सुग्रण बघणाऱ्या सर्व आई आणि सासूबाई या दोघींनाही आव्हान करेल की त्यांच्या घरात जर त्यांची सून किंवा मुलगी करिअर करू इच्छित असेल कुठल्याही क्षेत्रात तर तिला मनापासून पाठिंबा द्या, तिला पुढे येऊ द्या आणि तिला तिच्या इच्छेनुसार करिअर करू द्या. आणि जेव्हा एखादी सासू किंवा एखादी आई मुलीच्या पाठीशी आणि सुनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहते तेव्हा त्या महिलेला करिअर करणं हे अतिशय सोपं होतं. कुठल्याही फॅमिलीच्या सपोर्टशिवाय कुठलीही महिला, मग ती कुठल्याही क्षेत्रात असो, मला नाही वाटत की ती करिअर करू शकते. मॅम, माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे की युजली आपण महिला जेव्हा करिअर आपलं सिलेक्ट करतो तेव्हा कॉर्पोरेट किंवा ऑफिसमध्ये बसून आपण काम करू शकू तसं असतं, पण तुमचं क्षेत्र असं आहे की त्यात सौंदर्य म्हणा, हेल्थ म्हणा, काहीच आपण मेंटेन करू शकत नाही. 24/7 उन्हात आणात, खायच्या प्यायच्या वेळा नसतात, शेड्यूल नसतं. तर हे फील्ड सिलेक्ट करताना तुम्हाला तो प्रश्न वाटला नाही का की ॲज अ लेडी मला खूप ह्याच्यामध्ये सॅक्रिफाईस करावा लागेल? सॅक्रिफाईस तर आहे, म्हणजे ज्यांना पोलीस क्षेत्रात यायचं आहे त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा. सॅक्रिफाईस प्रत्येक लेवलवर आहे. हेल्थचं म्हणाल तर मला वाटतं पोलिसांनी हेल्दी राहणं हे जास्त गरजेचं आहे, कारण एखादं हेल्दी पोलीस दल असेल तर मला वाटतं आम्ही जास्त चांगली सोसायटीकरता सेवा देऊ शकतो. मी स्वतः हेल्थसाठी अतिशय कॉन्शियस आहे, आवर्जून सांगते. आमचं ठाणे पोलीस आयुक्तालयात आमच्या CP सरांपासून सर्व हेल्थ कॉन्शियस आहेत, त्याच्यामुळे हेल्थसाठी आम्ही विशेष प्रयत्न करत असतो. आत्ता आम्ही पोलीस मॅरेथॉन अरेंज केली ठाणे आयुक्तालयातर्फे, वेगवेगळे फिटनेस प्रोग्राम आम्ही आयोजित करत असतो. आणि सौंदर्याचं म्हणाल तर माझं स्वतःचं व्यक्तिगत मत असं आहे की तुमचं खरं सौंदर्य हे तुमच्या विचारांमध्ये आहे आणि तुमच्या वागणुकींमध्ये आहे. तुमच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य कदाचित थोडा काळ टिकेल तुमच्या तरुणपणात असेल, पण नंतर तुमचं आतलं जे सौंदर्य आहे, तुमचे जे विचार आहेत, तेच तुम्हाला दीर्घकाळ उपयोगी पडणार आहेत आणि लॉंग टर्ममध्ये तेच जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मला स्वतःला कधी व्यक्तिशः असं वाटलं नाही की चेहऱ्याचं सौंदर्य पोलीस खात्यात आल्यामुळे काही कमीपणा येईल किंवा पोलीस खात्यात 24/7 ड्युटी केल्यामुळे टॅन येईल, मला त्रास होईल. ऑफकोर्स ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो, पण मी त्याच्याकडे कधी विशेष लक्ष देत नाही. मॅडम, माझा असा एक प्रश्न आहे तुम्हाला, पोलीस म्हणले का ऑन ड्युटी 24 तास, म्हणजे तुम्ही सदानकदा असं सक्रिय असता कामामध्ये, पण त्यावेळी ज्यावेळी आपल्या घरी सणवार असतात, कार्यक्रम असतात, मग तुम्ही त्यामध्ये कसं सहकार्य करता, मग त्यांना वेळ कसा देता तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून? नाही, वेळ द्यायला मिळत नाही. आत्ता ॲक्च्युली मुख्यालयाला आल्यापासून थोडासा वेळ मिळतो आहे. पहिल्यांदा मला गणपतीसाठी पण थोडा वेळ घरच्यांना पुरेसा देता आला असं यावर्षी असं मला वाटतं आहे. पण मला असं वाटतं जेव्हा आपण एखादं जॉब सिलेक्ट करतो, प्रोफाईल सिलेक्ट करतो, तेव्हा त्याच्याबरोबर जे तुमचे जॉब प्रोफाईल हॅझार्ड्स असतात ते देखील तुम्हाला स्वीकारावे लागतात, कारण ते त्या प्रत्येक जॉबबरोबर आलेले असतात कुठलंही क्षेत्र असो. मी
पोलीस म्हणणार नाही, आता मीडियामध्ये, एअरलाईन्समध्ये, इवन इतरही क्षेत्रात अनेक महिला काम करतात आणि त्या क्षेत्रामध्ये काम करताना त्या क्षेत्राबरोबर येणारी आव्हानं आणि त्या क्षेत्राबरोबर येणारे सगळेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स त्यांना स्वीकारावे लागतात. तर तसं आहे, वेळ द्यायला मिळत नाही. बरेचदा असं असतं की घरी एखादा प्रोग्राम असेल आणि तेव्हा ड्युटी असते किंवा महत्त्वाच्या सणासमारंभाला आत्तापर्यंत बंदोबस्त बघत आले करत आले आहे. पण एक चांगलं आहे की सगळ्या समाजाबरोबर सण साजरा करायला मिळतो. म्हणजे जेव्हा गणपतीचंच म्हणाल तेव्हा गणेश विसर्जनाची ड्युटी असते गणेशोत्सव काळात, तेव्हा सगळं विसर्जन सगळ्या समाजाबरोबर बघता येतं, सेलिब्रेट करता येतं. आणि मी तर अजून लकी मानेल स्वतःला, कारण आम्हाला सर्व धर्मियांचे सण सेलिब्रेट करता येतात, ती ईद असो, क्रिसमस असो, 31st असो किंवा गणपती असो, सगळ्या समाजाच्या सर्व आनंदामध्ये आम्ही सहभागी असतो. खूप छान. पण मॅडम मला हे विचारायचं की जसं आपण घरच्यांचे पण आवडीनिवडी बघतो, त्या सांभाळतो, तर त्या तुम्ही कशा मॅनेज करता की म्हणजे हस्बंडच्या आवडीनिवडी काही असतील, मुलांच्या असतील? क्वालिटी टाईम महत्त्वाचा आहे. प्रयत्न तर करतेच. कोणी महिला असं म्हणणार नाही की तिला घरच्यांच्या आवडीनिवडी सांभाळायला आवडत नाही, विशेषतः अगदी मुलीपासून ते मला वाटतं लग्न झालेल्या गृहिणीपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मुलींना आपल्या वडिलांना काही खास डिशेस करून द्यायला आवडतात, तसं मलाही आवडतं. प्रयत्न करते ज्या ज्या वेळेला वेळ मिळतो. इनफॅक्ट माझी तर खूप आवड आहे, मला मित्रमैत्रिणींना त्यांचे आवडते पदार्थ बनवून खायला घालण्यात फार आनंद वाटतो. त्याच्यामुळे मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी आवर्जून करते. तुम्ही जे फील्ड सिलेक्ट केलं तुमच्यासाठी, जे करिअरसाठी, त्यात पुरुषांचं खूप जास्त वर्चस्व राहिलं आहे आत्तापर्यंत. आणि जेव्हा तुम्ही तुमचा हा जर्नी सुरू केली करिअर, आता तुम्ही उपायुक्तपर्यंत पोहोचलात, पण जेव्हा ही जर्नी सुरू झाली तुमची तेव्हा असं कुठे वाटलं का की थोडं महिलांना डावरलं जातं, की कॉम्पिटिशन थोडीशी हेल्दी मिळते पुरुषांच्या सोबतीने आपल्याला प्रूव्ह करायचं आहे म्हणून? माझ्या सुदैवाने मी जेव्हा MPA मध्ये प्रवेश केला तेव्हा आमचे डिरेक्टर होते जे माजी पोलीस महासंचालक संजीव दयासन, आणि त्यांनी आमची बॅच एवढी व्यवस्थित तयार करून घेतली, म्हणजे सगळ्या काठिण्याच्या कसोट्यांवर आम्हाला उतरवून घेतलं. माझे स्वतःचे पाय 2 वेळा फ्रॅक्चर झालेले. सो त्याच्यामुळे त्यांनी कधी असा भेदभावच केला नाही की हा पुरुष अधिकारी आहे आणि ही महिला अधिकारी आहे. आम्हाला अकॅडमीमध्ये ट्रेनिंग देतानाच एवढं सक्षम दिलं जातं की तिथे कुठेही महिला किंवा पोलीस असा भेद केला जात नाही. जे क्रायटेरिया पुरुषांचे महिलांचे तेवढ्याच काठिण्य क्षमतेवर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. आणि मी तरी अजूनपर्यंत एवढ्या सर्व्हिसमध्ये कधी भेदभाव बघितला नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही अधिकारी असता तेव्हा अधिकारी असता, त्याच्यात स्त्री आणि पुरुष असा काय फरक फारसा बघितला जात. म्हणजे पुरुष असं असं इरिटेट होते की आमच्या क्षेत्रात महिला घुसत आहेत आणि आमच्या बरोबर उभं राहत आहेत म्हणून. मला वाटतं तुम्ही आज चुकीच्या व्यक्तीला प्रश्न विचारता, हा पुरुषांना विचारायला पाहिजे तुम्ही की महिला असेल तर तुम्हाला इरिटेट वाटतंय का, महिलेला विचारून महिला काय होत. राईट. आपण म्हणतो, तुम्ही म्हणता की स्त्री पुरुष हा भेदभाव नसावा, आणि नाही आहे. तुम्ही जो म्हणजे तुम्हाला तसं जाणवलं पण नाही ह्या करिअरमध्ये, पण असं आजही आहे की बेटी बचाव आपण बोलतो पण ते प्रत्यक्षात उतरतच नाही आहे, कुठेतरी पाठीमागेच सरकलं जातं. तिला नेहमी दुय्यम भावना अशी जाणवली जाते. पण कसं असतं की प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की मुलगीला भेदभाव न करता मुलाबरोबरीने वाढवलं पाहिजे, पण तसं प्रत्यक्षात खरंच घडत नाही आहे. आणि मग कसं असतं की तू रस्त्यावर जातेस, एकटी जातेस, हे करू नको, ते करू नको, आणि आपण एक आई म्हणून असं शिकवलं जातं, हे परंपरानुसार चालत आलेलं आहे की तिच्यावरती ते संस्कार घडवले जातात. मग आता जसा समाजाचा म्हणजे आपण बोलतो आधुनिककडे आपण चाललो आहे, आणि त्याही व्यतिरिक्त असं असतं की बाहेर जायचं तर मुलीने तोकडे कपडे घालू नयेत, असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे. हे जे आहे ते तुमच्या दृष्टीने खरंच बरं आहे? म्हणजे तुम्हाला असं काय म्हणायचं याच्यावरती की मुलींनी कपडे घालणं हा दृष्टिकोन बदलला पाहिजे? मला असं माझं व्यक्तिशः मत असं आहे की आपल्याकडे राज्यघटनेने आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाला जे योग्य वाटतं त्यानुसार राज्यघटनेचं पालन करून वागणं हे अत्यंत योग्य आहे. तुम्ही परंपरांचं म्हणाल तर मी कधी मला माझं व्यक्तिशः परत असं मत आहे की आपण मुलींना असं का म्हणतो की ह्या रस्त्याने जाऊ नको किंवा त्या रस्त्याने जाऊ नको. जर तिथे छेडछाड होते हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याकडे 103 ही पोलीस हेल्पलाईन आहे,
तुम्ही त्या हेल्पलाईनला फोन करा आणि सांगा की या ठिकाणी महिलांची छेडछाड होते. मला खात्री आहे की पोलीस त्या ठिकाणी येऊन नक्कीच कारवाई करतील जी योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे. त्याखेरीज तुम्ही असं सांगण्यापेक्षा की मुलींनी हे करू नये किंवा मुलींनी ते करू नये, मला वाटतं आपण सगळेच आईच्या भूमिकेत आहोत. प्रत्येक आईने जर आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले की महिलेकडे एका रिस्पेक्टनी बघायचं आहे आणि त्या रिस्पेक्टचा त्या महिलेला जो डिझर्व आहे तिचा, ती महिला कुठल्याही रूपात असो, तुमची मैत्रीण असो, आई असो, बहीण असो, बायको असो, तिच्याकडे जर सन्मानाने प्रत्येक पुरुषाने बघितलं आणि सन्मानाची वागणूक दिली. कित्येक ठिकाणी मी डॉमेस्टिक व्हायलन्स होताना पण बघते आणि बाजूचे फार गप्प असतात शेजारचे. मला वाटतं हे आपण कमी केलं पाहिजे. आपल्या जर डोळ्यासमोर आपल्याला दिसत आहे की कुठेही महिलेवर अत्याचार होत आहेत, तर आपण तात्काळ त्या महिलेला अत्याचार होण्यापासून थांबवलं पाहिजे, पोलिसांना त्याची खबर दिली पाहिजे. बऱ्याच वेळेला समुपदेशनाने पण काम होऊ शकतं. तुम्ही अशा जर तुमच्याकडे तुमचे कोणी मित्र दिसत असतील किंवा तुमचे शेजारी असतील, तर मला वाटतं सोसायटी म्हणून पण आपली जबाबदारी आहे की अशा कुटुंबांना येऊन सांगणं, महिलांनी एकत्र येऊन सांगावं, महिलांनी त्या महिलेला मदत करावी आणि मला वाटतं महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि महिला प्रत्येक कसोटीवर उतरल्यात, म्हणजे तुम्ही कुठलंही क्षेत्र असं म्हणू शकत नाही की जिथे आज महिला अग्रेसर नाही आहेत. जेव्हा तुम्ही महिलेची देवी म्हणून पूजा करता, 8 मार्च आणि नवरात्रात तिचा महिला म्हणून अगदी उधो उधो केला जातो, तेव्हा उरलेले 365 दिवस पण महिलेकडे आपण त्याच सन्मानाने बघितलं पाहिजे आणि तिचं जे क्रेडिट आहे ते तिला ड्यू क्रेडिटला दिलं पाहिजे असं मला वाटतं. आता मग आज 8 मार्चच्या निमित्ताने जागतिक महिला दिन प्रत्येक साजरी होतो, पण त्यानिमित्ताने मग तुम्ही महिलांना काय उपदेश द्याल की कसं? माझं परत एकदा मत आहे की 8 मार्च हा महिला दिन म्हणून एक दिवस साजरा करू नका, तो 365 दिवस साजरा करा. कारण तुम्ही एका स्त्रीच्या कुशीतून जन्म घेता, ती स्त्री तुम्हाला वाढवते. स्त्रिया तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपात असतात, बहीण असते, बायको असते, आई असते, प्रेयसी असते, मैत्रीण असते. आणि कित्येकदा मी असं बघते की स्त्रियांना जे नात्यात आहेत त्यांना तुम्ही टेक फॉर ग्रँटेड धरता, म्हणजे आपल्याला बायकोनी काय केलं तर त्याची जास्त ते काय तिचं कामच आहे ते करणं, किंवा आई जर मुलाच्या मागे लागली की खाऊन घे किंवा हे कर, किंवा टीनेजमध्ये तर मुलांना इरिटेशन वाटतं किंवा त्यांना असं वाटतं प्रत्येकदा की हे आईचं करणं कर्तव्यच आहे, गृहितच धरलं जातं. बायकोनी नवऱ्याची सगळी तयारी करणं हे परत गृहित धरलं जातं. आपण काळाबरोबर बदललोय, मला वाटतं ह्या बदलत्या काळाबरोबर अजून काही भूमिका आपल्याला बदलणं आवश्यक आहे. आणि त्याच्यात सर्वात जास्त गरज असेल तर आपण स्त्रियांना जे टेक फॉर ग्रँटेड धरतोय ते न धरता त्यांनी जे श्रम करतात किंवा ते आपल्यासाठी जी भावनिक गुंतवणूक करतात, स्त्रियांची भावनिक गुंतवणूक जास्त असते, तर त्या गुंतवणुकीची आपण आज किंमत केली पाहिजे. आणि ते एकाच दिवशी न करता, म्हणजे एकाच दिवशी तुम्ही 8 मार्च आहे म्हणून लगेच जाऊन विश करू नका. ती जे तुमच्या भावना आहेत त्या 365 दिवस तशाच राहू द्या. प्रत्येक दिवस जेव्हा महिला दिन असेल तेव्हा मला वाटतं खऱ्या अर्थाने महिला चांगल्या आणि स्वातंत्र्यरितीने आपलं जग चांगलं सेलिब्रेट करू शकतील. सो प्रत्येक दिन आजपासून आपण महिला दिन म्हणून सेलिब्रेट करूया. नक्की. रश्मीताई, खूप छान गप्पा रमल्या आपल्या. आणि आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जे आज तुम्ही इथे आलात, तुमच्याशी गप्पा मारण्याची जी संधी आम्हाला मिळाली, आमचे हे भाग्यच आम्ही समजतो. तर आज मी माझ्या सर्व सखींच्या तर्फे तुमचे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच. मला पण खूप बरं वाटलं तुम्हा सगळ्यांशी बोलून. थँक्यू. काय मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? छान वाटलं ना? डॉक्टर रश्मी करंदीकर जेव्हा पोलीस ह्या क्षेत्रामध्ये असतात तेव्हा त्यांचं काम वेगळं असतं, पण ज्या वेळेला त्या सुगरणच्या किचनमध्ये आल्या त्यांनी आपल्याला 2 रेसिपीज करून दाखवल्या, त्याही हेल्दी आणि झटपट होणाऱ्या. आणि छान गप्पा त्यांनी आपल्याशी मारल्या, आणि त्याही एक मैत्रीण म्हणून. हो की नाही? तुम्हालाही वाटलं ना तसंच? वाटलं असेल तर आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. सुगरण साम टीव्ही, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugaran@samtv.com. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.